दहिसर पश्चिम मधल्या SBI बँक मध्ये झालेल्या गोळीबारात विरार मध्ये राहणाऱ्या ऑफिस बॉय संदेश गोमाणी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी सुमारे 3:30 सुमारास दहिसर पश्चिम मधील SBI बँक मध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी त्यांच्याकडून गोळीबार देखील करण्यात आला होता. दरोडेदरम्यान दरोडेखोरांनी 2 राऊंड फायर केले. संदेशात टाळेबंदीनंतर SBI बँक मध्ये कामाला लागला होता. 7 महिने बँकेमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. मात्र या घटनेत वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याला जग सोडावे लागले आहे. संदेश हा एका गरीब घराण्यातील मुलगा असून शिक्षण घेत बँकिंग क्षेत्रात त्याला करिअर करायचे होते. मात्र संदेशचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. मित्रासोबत अगदी प्रेमळ वागणारा, निर्व्यसनी सर्वांतील मदतीला धावणारा अशी संदेशची ओळख होती. संदेशच्या मृत्यूनंतर त्याच्या परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे आई वडील शेतकरी असून त्याला 2 मोठे विवाहित भाऊ आहेत. तसे 2022 त्याचे लग्न होणार होते. दरोड्यावेळी इतक्या मोठ्या बँकमध्ये कोणतीही सुरक्षा रक्षक नव्हते अशी माहिती समोर आली आहे. असाच प्रकार विरारमध्ये एक्सिस बँकेच्या समाधीत झाला होता. सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला होता. त्याचीच प्रतिची दहिसरमधल्या गोळीबार प्रकरणामध्ये झाली आहे. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात 2 आरोपींना अटक केली असून विकास यादव, धर्मेंद्र यादव हे 2 भाऊ या एकाच प्रकरणातील आरोपी असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. काल दहिसरमध्ये स्टेट बँकमध्ये दरोडा झाला, त्यात गोळीबार झाले, त्यामध्ये विरारचा एक सुपुत्र त्यांनी आपला जीव गमावला. काय त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही? संदेश डाकू गोमाणे हे आमच्या सुपुत्राचं नाव आहे. सर्वप्रथम आम्ही शिवसेना विरार शाखेच्या वतीने व इथल्या स्थानिक रहिवाशांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. संदेश डाकू गोमाणे इथे आमच्या इथे बऱ्याच वर्षापासून राहतो. आमच्या दहिंडी पथकामध्ये एकत्र होता आणि आताच आम्हाला काल बातमी कळली की दहिसरमध्ये जे काही बँक दरोडा झाला त्याच्यामध्ये आमचा संदेशचं फायरिंगमध्ये जीव गमावलेला आहे. आज तर एवढं सांगतो की स्टेट बँक असेल, आपल्याला कल्पना असेल की ICICI बँक विरार शहरामध्ये 5-6 महिन्यापूर्वी सुद्धा एक असा दरोडा पडला होता आणि त्याही ठिकाणी ब्रांच मॅनेजर होती त्यांच्यावरती हल्ला झाला होता. पण याचं कारण काय होतं तर तिथले बँक मॅनेजर होते, ब्रांच होती, ती संध्याकाळ चालू होती आणि त्याने सेक्युरिटी नव्हतं. आणि सेम प्रकार आज आपल्या दहिसरमध्ये जो प्रकार घडला आहे, आमच्या संदेशाचा जीव गेला आहे, गमावलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा सेक्युरिटी नव्हता. आज एवढ्या मोठ्या बँकामध्ये स्टेट बँक असेल, या स्टेट बँक आहे, ICICI बँक असेल, या ठिकाणी एवढे मोठे प्रकार घडतात कसे आणि घडतात तर त्या ठिकाणी सेक्युरिटी का नसतो? आज कुठेतरी या बँकेच्या निष्काळजीपणामुळे आपल्या गरीब माणसांचा जीव गमावला जातो आहे. याची कुठेतरी काळजी घेतली पाहिजे. संदेश त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला जरी असला पण तो बँकेमध्ये सेवा करत होता आणि ती सेवा करत असताना आपल्या ह्या बँकांनी निष्काळजीपणा करणं आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांचा जीव गमावणं ही खूप धोकादायक गोष्ट आहे. अशा गोष्टी जर पुढे वारंवार घडत राहिल्या तर आपल्या सामान्य माणसांनी अशा मोठ्या बँकांमध्ये नोकरी करायची कशी हा एक प्रश्न निर्माण झालेला. त्यामुळे मोठ्या बँकांनी याची काळजी घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे. मागणी अशी असेल की बँकेनी त्याच्यावरती पहिली गोष्ट तर लक्ष दिलं पाहिजे. सामान्य जीव आपला सामान्य जीव इतका जीव सामान्य नाही आहे की बँकेत त्याचा निष्काळजीपणा केला पाहिजे, त्याचा जीव गमावा असे काहीतरी प्रकार होतील याची काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमचा सामान्य माणूस आहे, दत्त साई बिल्डिंगमध्ये आमचा राहणारा संदेश बऱ्याच वर्षांमध्ये राहत होता आणि त्याचा जीव गमावलेला आहे, तर बँकेने त्याचा कुठेतरी दखल घेऊन त्याची नुकसान भरपाई त्याच्या गाव, कारण की त्याच्या घरामध्ये कुटुंब खूप गरीब आहे, त्यांनासुद्धा कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाचा काहीतरी पुढे त्यांच्या घरातला एक माणूस त्या बँकेमध्ये कामाला लागेल असं कुठेतरी एक नवीन नियम असं लागू केला पाहिजे, जेणेकरून आपल्या त्यांच्या घरातल्या एका कुटुंबातल्या माणसाला नोकरी मिळेल. मला तर नाव सांग. रोहित पालांडे. रोहित, काय सांगशील, संदेश तुमचा मित्र होता, कसा तो स्वभाव होता, कसा तुमच्याबरोबर राहायचा? संदेश एकदम मनमोकळेपणाचा मुलगा होता, त्याचं कोणाशी भांडण नाही, काही नाही, इवन गरजू आणि जो मेहनत करून काम करणारा मुलगा तसा तो मुलगा होता. त्याच्यामुळे तो बँकेत जॉबला लागलेला आणि त्याच्यासाठी आमच्या प्रत्येक मित्रांमध्ये सगळ्यांशी म्हणजे मन जुळवून घेणारा मुलगा होता. त्याचं कोणाची वैर नाही, परत कोणाशीही त्याचं सगळ्यांचे मन मिळवणारा आणि कोणालाही हेल्प करणारा, कोणाला मदतीला लावून जाणारा, भले तो कंडिशनने गरीब असेल पण तो माणुसकीप्रमाणे त्याचं एकदम खूप चांगला मुलगा होता. संदेशच्या वतीने काय मागणी करशील? संदेशच्या वतीने जे पण आहे त्याची फायनान्शियल कंडिशन खूप वीक होती, तर बँकेकडून किंवा कुठूनही त्याला एक थोडीशी हेल्प व्हावी हेच आमच्या सगळ्या मित्रांकडून ही अपेक्षा आहे.